थोडीशी मदत करतोय तिला. पडू दे, पात्रटच आहे पोतान. तर एकदम हलक्यात भाई निवडलाय. आता गाय विण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला एक वॉटर बबल येतो, तर तो वॉटर बबल आलाय. आता गाय व्हायला चालू होईल. हे गंगा हट. हे इथं थोडंसं आधी फुगा पडत असतोय बाहेर, तरी थोडी घाण आहे. ए खाऊ नको. तर तिला तेच वासरू वाटते. तर ती ए गाय गंगा बघू नका. वासरू वाडा आहे, ती ओढून बी देत नाही ना. तो वासराचा एक पाय बाहेर आलाय. आलाय दुसरा पण बाहेर आहे, पाय आलाय. पण ती कसं देशी गाय पाठीमागे जाऊ देत नाही. तिथं फक्त तिच्या पायामाग घाण आहे. ती इकडं हटल्यावर ती लात मारीन. तिला आधी सावध कर गंगा म्हणून, मग थोडस तिथं टाक. पाय आले दोन्ही बी आई वेती मस्त व्यवस्थित. तर गावीताने काय काळजी घ्यायची की तिथं दुसऱ्या गायचं शेण गोमूत्र जास्त करून जाऊ नये, कारण ती गाय स्वतःच्या शेणमूत्रानंच ओळखते की हे आपलं वासरू आहे म्हणून. जर गंगा व्यवस्थित बसली ना खाली चार पाय लांब सोडून, तर ती मस्त वेळ. तर मी आता इथलं टिपाट पण काढतो. बघा ती लगेच हालते, ती माणसांना जवळ येऊ देत नाही. तर ती वासर बघत येईल लगेच पाठीमागे. पाणकी वेळीच नाही तर वासर कसे येणार. गरम पाणी करायला ठेवले आहे बरं? नाही पुन्हाच ठेवू. हे तस नाही का, तसं गरम करू पाणी थंड उग आहे टायमाला अडचण नको. तर बघा तिचे वासराचे सुरुवातीचे पुढचे पाय आहेत ना, ते आधी बाहेर येतात. बरं ठेवून या कमी गॅसवर, पुन्हा वाढते. नाही तर आपण इकडं लेवल थांबल्यावर पाणी उकळून खाली पडायचं. तर त्रास फार होतो गायला वीतानी. गाय पूर्ण बेजार होते, कधी कधी ओढाव पण लागतो वासरू. पण आपण बघूया की कसं होते ते. गंगा हटे. ती आधी सुरुवातीला घाण पडली ना, तर ती त्याला चाटायला बघते. आपण तिथे पात्रात टाकले आणि गाय वितणे असं माणसं जवळ पाहिजेतच. गंगा शिरा खाट. गंगा शिराक ना. ती पहिली वेळेस व्हायली होती ना, तर शुभश्रीच्या वेळेस, तर ती जवळ येऊ देत नव्हती कोणालाच. मला पण जास्त जवळ येऊ देत नव्हती. वासरू ह्याची प्रोसेस कमीत कमी एक तासभर घेईल तिला. ती हळूहळू ताकद, ती बसली तर सोपं जाईल तिला, पण ती बसत नाही. आणि आपण तिला ती जागेला ती फ्रेंडली हवा, तिला तिथं करमा म्हणून आपण लय दिवस झालं तिला रात्रंदिवस तिथंच बांधतोय, कारण तिला ती फ्रेंडली जागा हो, तिला ती तिची जागा वाटावा. असं वेताना गाय बाहेर जास्त नवीन जागा घेऊ नये, कारण देशी गाय थोडंसं नवीन वातावरण असल्यावर घाबरतात. हो ना, बसायला लागली, बघायला लागली बसायला.
लाती जोर दे वड नाही एकटं एकट्याला ओढते बारीक वासरी वड आई का फोन धरायला तर आता भैया थोडीशी मदत करतोय तिला पडू दे पात्रटाचे आई पोतान तर एकदम हलक्यात भैया निवडलंय जास्त काही ताकद लागली नाही तिला ते नाळ तुटलंय ना आई फुग तर हे पिल्लू झाले तर त्याची आई आधी का कानात फुगते थोडस त्याची घाण असते ना ती काढावं लागते गर्भातली थोडं कानातलं तोंडातलं आहे व्यवस्थित काढलंच नाही पुसून ही घाण काढू का हे बाजूलाच काढतो एवढं लगेच नाही रे गरम पाणी ठेवलं नाही लालच झालं बघतो ना गोर आहे हा तशी घाण पूस आणि फूक आणि तोंडातलं फुकते ना तोंडातलं काढते इली असे लय भाई मुंटक्याला हात लावला वाढायची गरज पडली नाही लय काढायचं पाच वाजतो त्याला उठू दे ना ठेवलंच ना गरम करायला तू लय नाही निघायचं तर मी फुकतो फोन धर काय ह्या गायला पाजायची गुड मित्रांनो वासराच्या अंगाला गायच्या गर्भातलं जे चिकट द्रव आहे ना त्याला बळूस म्हणतात तर तो बळूस मी तोंडातला नाकातला आणि कानातला थोडंसं काढून घेतलाय आणि नाकात आणि कानात फुकलंय म्हणजे त्याला मोकळा श्वास घेता येईल आता ती चाटती तिच्या वासाला इकडनं दिसते मस्त आहे तिला गरम पाणी घेऊन मी गुळ आणतो पिल्लू इकडचं इकडे घेतलंय उठायला बघते
आता वासरू उठलंय. तर गाय त्याला पूर्ण चाटून घेते. ते लई पडणार, हे होणार सगळं सारखं पडणार, सारखं पडणार, पडणार उठणार, पडणार उठणार. स्वतः चुटून गायीला प्यायला निघते लगेच. तर हे बकेटमध्ये गुळ पाणी आणलंय गायला, तिला आता आणि पाणी गरम आहे, गरम पाणी आणि गुळ पाणी गरम आहे ना. हा मग ती गुळाच पिळते ना आधी, तशी पाणी पिणार आहे दोन बकेट. ते पडेल ना. तर हे जवळ चारायचं आहे तिला. जसं काय होतं तिचं झार आहे ना तो पटकरणं पडतो, म्हणजे तसं नॉर्मली 5-7 तासात पडतो, पण जवस खाल्ल्यामुळे म्हणजे पूर्ण पडतो. तर आता वासरला आम्ही दूध पाजून घेतो. तर आता त्याला बराच वेळ झाला ना, वेळ झालेलं, तर आता दूध पाजतो त्याला. आई बोलत नाही का तू? या ना सुना यार.